भावी पिढीला स्वच्छतेचं महत्व कळावं आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवावी यासाठी देशभरात स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये देशभरातून 39 तर राज्यातून 3 शाळांची निवड करण्यात आली आहे। स्वच्छ विद्यालयाचा पुरस्कार सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातल्या ओझरे या जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या शाळेला मिळाला आहे। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। भावी पिढीला स्वच्छतेचं महत्व कळावं आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीनं देशभरात स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत देशभरातून 39 तर महाराष्ट्र राज्यातून 3 शाळांची निवड करण्यात आली आहे। दुर्गम जावली तालुक्यातल्या ओझरे या गावातल्या शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषदेतले शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले। शिष्यवृत्ती स्पर्धा, मुलांसाठी आरोग्य सुविधा, पर्यावरण आणि स्वच्छतेचं महत्व सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी जी स्वच्छता अभियान जे योजना राबवलेली आहे त्या अंतर्गत आमच्या गावातल्या प्रत्येक नागरिकाने शाळेसाठी अतोनात मेहनत केलेली आहे। मग ती पैशाच्या रूपात असो, नंतर तुमच्या कामाच्या संदर्भात असो, त्यांनी शाळेचं बगीचा काम असो, या मैदानाचं काम असो, रंगकाम असो, ह्या शिक्षकांनी, शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी, गावातल्या नागरिकांनी अतोनात कष्ट घेऊन रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत हे शाळेला स्वच्छ ठेवण्याचं काम केलेलं आहे। मुलींचे आरोग्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामध्ये सॅनिटरी डिस्पोजल मशीन आम्ही वापरतो, त्यामुळे मुलींचे आरोग्य सुधारलेले आहे आणि उपस्थितीमध्येही वाढ झालेली आहे। त्याचबरोबर स्वतंत्र टॉयलेट आणि पाण्याची भरपूर अशी उपलब्धता असल्यामुळे, स्वच्छ आणि सुंदर असल्यामुळे गुणवत्ता वाढीस त्याचा आम्हाला उपयोग होत आहे। शाळेतली स्वच्छता आणि शिक्षण पद्धतीनं भावी पिढी अधिक सक्षम करण्यासाठी शाळेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत। सॅनिटर नॅपकिन सुविधा, शुद्ध पाणी पुरवठा, संगणक लॅब या सुविधा शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीनं दिल्या जात आहेत। निबंध सगळ्या स्पर्धा होतात, त्यात माझा द्वितीय क्रमांक आलेला वक्तृत्व स्पर्धेत आणि माझी शाळा देशात द्वितीय आली, त्यामुळे मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो आणि आम्ही तशी मेहनत सुद्धा घेतलेली आमच्या शाळेची। आम्हाला आमच्या शाळेचा अभिमान वाटतो की शाळेचा द्वितीय क्रमांक आला आहे, त्याच्यासाठी आमच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांनी, ग्रामस्थांनी आम्हाला खूप सहकार्य दिलं। त्याबरोबर मुलींचे टॉयलेट, मुलांचे टॉयलेट, सॅनिटरी कक्ष यासाठी सुद्धा ग्रामस्थांनी खूप मदत केली आहे। लोकसहभाग आणि विद्यार्थ्यांचा समतोल राखत ओझरे या गावातल्या जिल्हा परिषद शाळेनं देशपातळीवर स्वच्छता विद्यालय पुरस्कार मिळवला आहे। निश्चितच या पुरस्कारानं जिल्ह्यातल्या इतर शाळांनाही प्रेरणा मिळेल। दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे, सातारा।